अमरावती जिला मध्यवर्ती बैंक के चुनाव हाल ही में संपन्न हुए, जिसमें महाविकास आघाड़ी सरकार के दो मंत्री एक दूसरे के विरोध में थे, जिसमें कांग्रेस को समाप्त करने की घोषणाबाजी भी की गई। ये जानकारी राज्य के राजस्व मंत्री बालासाहेब थोरात ने कही है। अमरावती के विश्राम गृह में जिला बैंक के नवनिर्वाचित संचालकों के सत्कार समारोह के दौरान मंत्री बालासाहेब थोरात रोष व्यक्त करते नजर आए। एनसीपी, शिवसेना और राज्य मंत्री बच्चू कड़ू पर थोरात ने कहा कि चुनाव के दौरान कांग्रेस को समाप्त करने की कोशिश की गई, लेकिन चुनाव में कांग्रेस को कामयाबी हासिल हुई। अनेक ज्या शक्ती आहेत त्या पूर्णपणे कामाला लागल्या। कशा पद्धतीनं काँग्रेस निवळ हा हल्ला यशोमतीताई किंवा भक्तभाऊ किंवा विनोदभाऊ यांच्यावर नव्हता तर काँग्रेसवर होता। अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेस खूप ताकदवान आहे, तिथे धनाडीचे कार्यकर्ते आहेत, आणि या सगळं काँग्रेसला संपवायचं असेल तर पहिले या कार्यकर्त्यांना संपवलं पाहिजे हा उद्देश ठेवून या बँकेमध्ये निवडणूक लढवली गेली। आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये सगळे एक झालेले आपल्या सगळ्यांना दिसतात। काही झालं तर ही निवडणूक जिंकायची म्हणून काय कोणते प्रयोग झाले नाही असं जर तपासायला गेलं तर माझ्या मते ही निवडणूक तुम्हाला वाटलं असेल महिना पंधरा दिवस चालली, सहा महिने झालेली होती बँकेची निवडणूक, सहा महिने चालली ती, कारण आम्हाला मुंबईपर्यंत आवाज येतो। कोणत्या प्रकारचे प्रयोग झाले, कशा पद्धतीने झाले, किती प्रयोग झाले, किती अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला हे जर पाहिलं तर किती मोठी लढाई तुम्ही जिंकली हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही।